कोकणातील अनेक धरणं तांत्रिक अडचणींमुळे अडकलेली आहेत वर्षानुवर्ष ही धरणं तशीच आहेत कोकणात होणारी अतिवृष्टी आणि होणारं भूस्खलन यामुळे आता धरणांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे पुढच्या तीन ते चार वर्षात वर्षानुवर्ष रखडलेली ही धरणं पूर्णत्वाला जातील अशी आशा जलसंपदा विभागाचे कोकण प्रदेशचे मुख्य अभियंता विजय खोगरे यांनी व्यक्त केली आहे कोकणातली ही धरणं नेमकी का रखडली आहेत त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी धरणांची जी पाहणी करण्यात आली आणि पावसाळ्यानंतर सुद्धा धरणांची पाहणी करण्यात आली कोकणात धरणांची उंची ही खूप आहे धरणाची गाभा भरावाची माती जी आहे ती योग्य प्रतीची नसल्याचं आता समोर आलेलं आहे माती आयोजित दगडी कॉन्क्रीटची धरणं आहेत तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी या अनेक बाबी आहेत की ज्यामुळं कदाचित ही जी धरणं आहेत ती रखडलेली आहे फक्त तांत्रिक मंजुरी देणं आणि प्रशासकीय मंजुरी एवढंच बाकी आहे बाकी कुठली अडचण नाही आहे आणि विशेषतः कोकणमध्ये निधीची पण फारशी अडचण नाही कारण आता रकडील धरणं जे आहे तिचं उरलेलं काम खूप कमी आहे म्हणजे आपल्याला जवळपास एक ते दीड हजार कोटी कोकणाला निधी मिळतो यातून जर टप्प्याटप्प्याने धरणं तपे घेतली दोन दोन वर्षात तीन तीन धरणं पण घेतली नाहीतर एकाच वेळी आपण सगळी धरणं सुरू केली तर कुठलंच धरण पूर्ण होत नाही त्यावेळी आपण ज्या भागामध्ये जास्त पाणी अडतं आणि कमी खर्चात पाणी अडाल त्याला प्राधान्य देऊन जर काम केलं तर पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये बहुतांशी धरणं पूर्ण झालेली दिसतील आपल्याला एक नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये खेड तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्षात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये या धरणाच्या कामाला सुरुवात झाली पहिल्यांदा या धरणाचं कंत्राट घेतलेल्या कंत्राटदारानं धरणाचं काम सोडलं त्यानंतर पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया पार पडून नवीन कंत्राटदाराला हे काम दिलं गेलं या धरणाला मूळ निधीची जी मान्यता होती ती चार कोटी एकतीस लाख इतकी होती धरणाच्या मातीकाम बांधकामाला आतापर्यंत वीस कोटी रुपये इतका खर्च झालाय तर अठ्ठावीस कोटी रुपये पुनर्वसन भूसंपादन आणि इतर कारणांसाठी झालाय आतापर्यंत तब्बल अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा खर्च झाल्याचं पाडबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर पुनर्वसन आणि इतर नागरी सुविधांसाठी आणखी शंभर कोटी रुपयांची गरज असल्याचंही सांगितलं गेलंय पहिल्यांदा धरंगस्थ स्वतः म्हणतात की आमचं धरण लवकर पूर्ण करा असं महाराष्ट्रामध्ये खूप कमी ठिकाणी घडतं की धरणस्त स्वतःहून एकत्र येऊन सांगतात की धरणात पाणी लवकरात लवकर आढवा आमची कुठलीही अडचण नाही आहे त्यामुळे धरण लवकर मार्गे लागण्याचा एक मार्ग त्यात निघालेला आहे धरणाची पाणी का असं लक्षात आलं की इथं चार गावं बुडतात आणि चारही गावांचं पुनर्वसन करण्यासाठी असणारी दोन पुनर्सित गावठणं तयार आहेत तिथं प्लॉट तयार केलेत आणि लोक आता शिफ्ट हो व्हायची त्यांची मानसिकता आहे घोगरे साहेबांनी जसा आम्हाला शब्द दिला होता त्या शब्दावर आज त्यांनी या ठिकाणी प्रकल्पाला भेट दिली आणि त्या भेटीमध्ये आम्हाला त्यांनी एकच सांगितलं आहे की येत्या एक वर्षामध्ये हे धरण पूर्ण करण्याचे शंभर नवे एकशे एक टक्का आम्ही प्रयत्न करू आणि ते प्रयत्न करत असताना वाटेल तो निधी आणण्याचे आम्ही पूर्तता करून हा धर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के पूर्ण प्रयत्न करू शेतकऱ्यांचे इतर मुद्दे आणि जसं की स्मशानभूमीचा प्रश्न हे सगळे बारीक सारीक मुद्दे तसंच धरणाचा पूर्ण खर्च आणि त्याची विभागणी शिवाय ज्या एजन्सीज नोडल एजन्सीज याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत त्यांच्या कामाची पाहणी याच्याबद्दल विचारणा सगळं साहेबांनी पाहणी करून अभियंत्यांना प्रश्न विचारून माहिती घेतली